तर औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असं करण्यात आलेलं आहे. या नामांतरावरून आता विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक स्पष्टीकरण मागितलं आहे. नामांतर शहराचं आहे की जिल्ह्याचं? पाहूया दानवेंनी कोणता प्रश्न उपस्थित केलाय. समस्त संभाजीनगरवासियांच्या वतीनं सरकारचं केंद्रसरकारचं मनपूर्वक अभिनंदन करतो. परंतु आत्ताचं जे सर्क्युलर आलेलं आहे त्याच्यात मला थोडंसं एक किंतू परंतु माझ्या मनात आहे. मी काही कोणावर आरोप करत नाही, परंतु फक्त संभाजीनगरचं नाव बदललं अशा प्रकारचं त्या सर्क्युलरमध्ये दिसतं आहे आणि जिल्ह्याचं नाव औरंगाबादच राहणार आहे अशा प्रकारचं माझ्या वाचनात आलेलं आहे. मी निश्चित या संदर्भात आत्ता मी देवेंद्र फडणवीस साहेबांनासुद्धा या संदर्भात जस्ट 5 मिनिटांपूर्वी फोनवर बोललेलो आहे. त्यांना त्यांच्या कानी मी ही बाब घातली. त्यांनी सांगितलं की आपण निश्चित दुरुस्त करू, परंतु आत्ताच्या घडीला हे असं आहे हे मी दरम्यान आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अंबादास दानवे यांना लगावलाय. ते काय म्हणालेत आपण पाहूयात. आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या, केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढतं, तेव्हा शहरांची नावं बदलतात. ही अधिसूचना जारी झालेली आहे, त्यानुसार औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्यात आलंय. त्यानंतर महसूल आणि वन विभाग तसंच नगर विकास विभाग सुद्धा अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचं तालुक्याचं महानगरपालिका आणि नगरपालिकेचं नाव सुद्धा बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सध्या सुरू आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो, अर्धवट काहीच ठेवत नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.